श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा। 11वी 12वी जेईई नीट एमएससीईटी नाटा एनडीए प्रवेश सुरू। अकॅडमीची वैशिष्ट्य, 11वी 12वी सर्व स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक निकाल, स्वतः उच्च शिक्षित तज्ञ व अनुभवी शिक्षकांची एकमेव अकॅडमी, प्रत्येक विषयाला 2 तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, प्रत्येक विद्यार्थ्यास संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड आहे, वातानुकूलित व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असणारी एकमेव अकॅडमी, योग्य करिअर विषयक तज्ञांचे मार्गदर्शन, ऑनलाइन क्लासेस सुरू असून लवकरच शासन नियमांप्रमाणे वर्ग सुरू। एकदा अवश्य भेट द्या आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा। नमस्कार, आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज आणि मी मयुरी। मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासोबतच अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करावे यांसह इतर मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन छेडण्यात आले। दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ मच्छिंद्र सकटे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले। राज्यात मराठा ओबीसी धनगर आरक्षणाबाबत आघाडी सरकार विशेष भूमिका घेताना दिसत आहे। राज्य सरकार मातंग समाजाच्या बाबतीत विरोधी भूमिका घेताना दिसत आहे। मातंग समाजाच्या आरक्षणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप सकटे यांनी केलाय। या आंदोलनात मातंग समाजाच्या आरक्षणासह बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी आरटीची स्थापना करावी, सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे, अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या। स्वतंत्र आरक्षण, अरे पार्टी नको, तमाम दलितांची कर्जमाफी, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न, अरे आवाज कुणाचा। या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकटे यांनी दिलाय। या आंदोलनात महिला आघाडी प्रमुख पुष्पलता सकटे, नगरसेविका स्वाती लोखंडे, उपाध्यक्ष लक्ष्मी पवार, शहराध्यक्ष जयंत जाधव, अशोक लोखंडे, मनोज अडागळे, विकास भोंडवे, खंडू पवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।